आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रक्तदान केले 130 नागरिकांनी, यड्राव येथे प्रतिसाद. जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत राजवर्धन विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त यड्राव येथे 130 नागरिकांनी रक्तदान केलं. बुधवारी शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात निर्जंतुकीकरणाचं औषध फवारणी श्रीमंत राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून पाठवलं. अनेक गावात दुपारपर्यंत ते पोहोच झालं. रक्तदानाच्या आव्हानाला यड्रावच्या ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. सांगली येथील हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक आणि नवजीवन फाउंडेशन यांनी रक्तदान शिबिर पार पाडलं. डॉक्टर संजय केटकाळे यांचे सहकारी कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, सरपंच सुमन झुटाळ, उपसरपंच विजय पाटील, माजी उपसरपंच शिवाजी दळवी, कुणालसिंह सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर, केशव धुमाळे, प्रवीण नेमिष्ठे, विनोद माने, रमेश दावाडे, आबादास प्रभावळकर, अभिजित प्रभावळकर आदी प्रमुखांनी रक्तदान सर्वांनी करावं यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनीही रक्तदान केलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील यड्रावकरांनी वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम गर्दी न करता पार पाडले. राजवर्धन नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमंत राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिरोळ तालुक्यातील जनतेनं घरी राहिल्यानं त्यांनी जनतेचे आभार मानले. महानकर न्यूज साठी यड्राहून विकास लवाटे.